स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। ज्यांना काय माहित नाही, गाव पण माहित नाही, कोणी पण बोर्ड लावले आणि उलट खाजगीत सांगायला लागले की नाही नाही अजून 2-3 वर्ष येणार नाही पाणी, म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा फायदा करून घेण्याच्या दृष्टीने कोण त्याचा वापर करत असेल तर ते चुकीचं आहे। त्या प्रश्नासाठी मी जीवाचं रान केलेलं आहे। कुठला बोर्ड लावून आणि वापर सांगणार नाही लोकांच्या मनामध्ये सगळ्या लोकांना या मतदारसंघातल्या माहीत आहे की यासाठी कोणी कष्ट घेतलेले आहेत। आकडेवारी दिलेली आहे निर्णय गावांची, ती आकडेवारी कुठून आणली हेच कळलं नाही। कोणी ते सांगतं आम्ही निवेदन दिलं होतं घेतलं, निवेदन दिलं नाही, मी 10 वर्ष पाठपुरावा करतो। टिंगल टवाळी करण्यापेक्षा आणि नुसत्या फटाकडे वाजण्याचे पेढी वाटून करण्यात हा विषय नाही, आम्हाला काय फटाकडे मिळेल नाही ते तुमचे इतकं वाजवू शकतात, आमची परिस्थिती नाजूक आहे, आम्ही कमी वाजवले आमदार करायचा आहे ज्या त्यावेळेला बघू राष्ट्रवादीचा आमदार कोणाला काय करायचं आहे, राष्ट्रवादीचा आमदार करायचं म्हणजे आमची भूमिका काय ते त्यावेळेला राहील, राष्ट्रवादीचा आमदार करायचं नाही करायचं लांबची गोष्ट आहे। पण आज आम्ही महाविकास आघाडी म्हणून चुकीचं पाऊल आजपर्यंत कधी उचलायचा प्रयत्न केले, कुणाचं तशी धमक असेल की म्हणजे महाविकास आघाडी म्हणायचं शिवसेनेच्या मतदारसंघात येऊन अशा घोषणा करायच्या। धमक असेल तर राष्ट्रवादीचा आमदार करा। अनिल बाबर यांची वैभव पाटलांच्यावर हल्ला बोल। कुणाला राष्ट्रवादीचा आमदार करायचा आहे त्या लांबच्या गोष्टी आहेत, ज्या त्यावेळी बघू। महाविकास आघाडी म्हणायचं आणि शिवसेनेच्या मतदारसंघात येऊन अशा घोषणा करायच्या। धमक असेल तर राष्ट्रवादीचा आमदार करा, पक्षाला आम्ही विचारणार आहोत, असं म्हणत आमदार अनिल बाबर यांनी राष्ट्रवादीला खुलं आव्हान दिलंय। टेंभूच्या श्रेयवादावरून रंगलेल्या राजकारणावर आमदार अनिल बाबर यांनी पत्रकार परिषद घेऊन वैभव पाटलांचं नाव न घेता चांगलाच हल्लाबोल केला। टेंभूसाठी मी जीवाचं रान केलं आहे, बोर्ड लावून मी सांगणार नाही, लोकांना माहिती आहे, ज्यांना टेंभूचे गावही माहीत नाही त्यांनी बोर्ड लावले आहेत, असा टोमणा बाबर यांनी मारला। चला पाहूयात काय म्हणालेत आमदार अनिल बाबर। त्यांनी या जिल्ह्याच्या दृष्टीनं विशेषतः जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाच्या दृष्टीनं अत्यंत चांगला निर्णय घेतला, त्यामध्ये आपल्या मतदारसंघातले म्हणजे खानापूर, आटपाडी, तासगाव तालुक्यातील काही गावं यांच्या दृष्टीनं अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे। जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं त्या निर्णयाचं फार मोठं योगदान आहे असं म्हटलं तरी वावू होणार नाही। पाण्याची किंमत काय आहे माझ्यासह सगळ्यात या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात जनतेला कळलेली आहे। फेरनियोजनाच्या बाबतीमध्ये गेले अनेक दिवसापासून माझी मागणी होती, त्या मागणीप्रमाणे त्यांच्याकडे सुद्धा मागणी काही बैठका झाल्या, मुख्यमंत्र्यांच्याकडे पण काही बैठका झाल्या, माजी मुख्यमंत्र्यांच्याकडे पण एक बैठक झाली होती आणि अलीकडच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सुद्धा त्यामध्ये जलसंपदा मंत्र्यांच्याकडं, सचिवांच्याकडं आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठका झाल्या आणि त्यामध्ये जे तांत्रिक गोष्टी आहे त्याचा पूर्तता करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वतः जयंतरावांनी सुद्धा लक्ष घालून ते लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न केला आणि काल तो निर्णय जाहीर झाला।
त्या बाबतीमध्ये मी माझा पाठपुरा अनेक वर्षापासून गेली 6-7 वर्ष मी त्यासाठी पाठपुरा करत होतो आणि पाठपुरा करून मी कालच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी सुद्धा उपस्थित केली होती आणि लक्षवेधीमध्ये सुद्धा उत्तर देताना आपले राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय आमदार जयंतराव पाटलांनी प्रश्न हा सोडवूच पण कालाविश्वास त्यांनी सांगितलं की पुढच्या अधिवेशनात संबंधित विधानसभा सदस्यांना हा प्रश्न पुन्हा उपस्थित करावा लागणार नाही असा निर्णय करून त्यांनी अत्यंत पॉझिटिव्ह भूमिका घेतली. मी मतदारसंघाच्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि मी त्यांना कालच पत्र लिहिले की सगळ्यात या मतदारसंघामधल्या जे लाभ क्षेत्रात गावं येणार आहेत त्यांच्या शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार करायचे आम्ही नियोजन केले, त्यांना पत्र लिहिले, त्यांनी वेळ दिल्यानंतर जाहीर सत्कार करणार आहे. यामध्ये मी शिवसेनेचा ते राष्ट्रवादीचे आणखी कोण कुठल्या पक्षाचा हा विचार नाही किंवा महाविकास आघाडी आणि याच्यापेक्षा सुद्धा लोकांच्या हिताचा जो निर्णय आहे ते लोकांच्या हिताच्या निर्णयाच्या दृष्टीनं त्यांचा सत्कार करायचं आम्ही ठरवलं. त्यांनी वेळ द्यायला पाहिजे, ती वेळेची वाट बघतो. पण एक गोष्ट खरी की ज्यांनी केलं त्यांचे आभार आणि अभिनंदन आम्ही 100% करू. पण निर्णयानंतर मी बघितलं ज्यांना काही माहीत नाही, गावं पण माहीत नाही, कोणी पण बोर्ड लावले आणि उलट खाजगीत सांगायला लागले की नाही नाही अजून 2-3 वर्ष येणार नाही पाणी, म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा फायदा करून घेण्याच्या दृष्टीनं कोणत्याचा वापर करत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही आजपर्यंत लोकांच्या हिताच्या दृष्टीनं जे निर्णय व्हायला पाहिजे त्याचा पाठपुरावा करायचा प्रयत्न केला. राजकारणासाठी निवडणुकीसाठी ह्या गोष्टी केलेल्या नाही आणि कधीच मला बोर्ड लावायला आले असते. बोर्ड लावण्यापेक्षा आणि त्यामध्ये काही जयंतराव साहेबांनीच सांगितलं होतं की मर्यादित प्रसिद्धी त्यामध्ये राहावी अशी त्यांची भूमिका होती. त्यामध्ये काही अडचण येते या गोष्टी आपण बोलू शकत नाही आणि ज्यामध्ये त्यांचीच भूमिका अशी होती की लोकांच्या हिताचा आधी निर्णय होऊन ते निर्णय अंमलबजावणी होत्या आणि मग बघू. पण तरी सुद्धा काही लोकांच्या चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी चालल्या असल्या मी एवढंच सांगेन की या प्रश्नासाठी मी जीवाचं रान केलेलं आहे. कुठला बोर्ड लावून आणि वापर सांगणार नाही. लोकांच्या मनामध्ये सगळ्या लोकांना या मतदारसंघातल्या माहीत आहे की यासाठी कोणी कष्ट घेतलेले आहेत आणि माझी विनंती आहे की निराळ्या प्रकारानं तुम्ही वातावरण बिघडू नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. मी मगाशीच सांगितलं की ज्यांना श्रेय द्यायचं आहे त्या आम्ही 100% देऊ आणि जाहीर होईल. आता आमच्याकडे हत्ती नाही, आम्ही बैलगाडी, आम्ही शेतकरी आहे, सजवून बैलगाडीनं जयंतरावांना घेऊन येऊ वाचत गाजत आणि त्यांचा सत्कार करू. आणि मला खात्री आहे ते कुणाच्या सांगण्याला न घाबरता ते आमच्या विनंतीला मान देऊन येतील आणि जाहीर सत्कार स्वीकारतील. त्यामध्ये आम्हाला राजकारण नाही, जे काम केलं आणि दुसरी गोष्ट त्यांनी काम केलं त्यांना उत्स्फूर्तपणाने पुढच्या गोष्टी या जिल्ह्यामध्ये उभा करायच्या दृष्टीनं प्रेरणा मिळती आणि ती प्रेरणा मिळायच्या दृष्टीनं आम्ही मी सगळ्या लोकांना घेऊन सत्कार करायला ठरवलेला आहे. माझी पत्रकार परिषद घेण्याच्या मागचा हेतू आहे की त्यांचा सत्कार करणं हा सांगणं हा एक भाग आहे आणि दुसरा भाग असा की लोकांच्या मध्ये गैरसमज होणे. आता ते आकडेवारी दिलेली आहे निर्णय गावांची, ती आकडेवारी कुठून आणली हेच कळलं. जलसंपदा विभागाचं जो प्रस्ताव आहे पाठवलेला 2/12/2021 कृष्णापुरेनं सचिव प्रकल्प समन्वय जलसंपदा विभागाने पाठवला आहे. त्यामध्ये आकडेवारी निराळी
आणि मी आकडेवारीत जात नाही कारण अजून सर्वे व्हायचा त्याला. आता त्याची सिस्टीम तरी प्रोसिजर तरी समजून घेतली पाहिजे. आता पहिल्यांदा या सहाव्या टप्प्यासाठी पाण्याचं फेरनियोजन करणं, जे आपल्याला उपलब्ध झालेलं पाणी आहे त्या उपलब्ध झालेल्या पाण्यामध्ये जिथं ज्यादा पाणी वाटते तिथं तिथं कमी असेल तिथं ती पाणी देणं, असं त्याचं फेरनियोजन करायचं. त्याचा निर्णय परवा आपल्या जलसंपदा मंत्र्यांनी जाहीर केला. आता त्याच्यानंतर सर्वे करायचे. आणि माझी माहिती अशी आहे कदाचित ते जलसंपदा मंत्र्यांच्या जवळचे फार असल्यामुळं माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती असेल, पण सर्वेची मान्यता सुद्धा अजून मिळालेली नाही. सर्वेचा मान्यतेचा प्रस्ताव सुद्धा गेलेला नाही, कदाचित एक दोन दिवसात जाईल आणि एक आठ दहा दिवसात मान्यता येईल. पुन्हा सर्वे होईल, त्या सर्वे नंतर मग क्षेत्र ठरेल आणि क्षेत्र ठरल्यानंतर मग अंदाजपत्रक तयार होईल. अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर मग त्याला तांत्रिक मान्यता आणि तांत्रिक मान्यानंतर प्रशासकीय मान्यता होऊन निविदेची प्रक्रिया चालू होईल. मला वाटतं या सगळ्या प्रक्रिया आहेत. कुणी आता आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी उद्या पाणीच पडलं आता तीन वर्ष येणार नाही असले लोकांना भूल तपा देऊ नये. आणि जे आज लोक पाण्यापासून वंचित आहेत त्यांच्यामध्ये ती खचतील असं वागू नये. मी लोकांना झेरपणाने एवढंच सांगतो की मी देवादान या योजनेच्या मागे लागलो. सहाव्या टप्प्यामध्ये माझी विनंती आहे की जर सहाव्या टप्प्यामध्ये हा टप्पा व्हावा म्हणून या दृष्टीनं पत्रव्यवहार केलेला, अनिल वाघवार माहितीचे अधिकार, तुम्ही अनेक माहिती मागवू शकता कुणाकुणाच्या आहे ती मागणी ते सुद्धा आपण माहिती मागू. आणि कोणी ते सांगतं आम्ही निवेदन दिलं होतं एप्रिल महिन्यात, अहो निवेदन देऊन नाही मी दहा गेली दहा वर्षे पाठपुरावा करतो. बैठका झाल्या, लक्षवेधी झाली आणि मला असं म्हणायचं आहे की मी माझ्याकडे तुम्हाला सगळे पुरावे दाखवले ते एकदा पुरावा दाखवा, पण मला काही पुराव्याची गरज नाही ना. सगळ्यांमुळे ही योजना पुढे करायची. तुम्ही टिंगल टवाळी करण्यापेक्षा आणि नुसत्या फटाकड्या वाजण्याचे पेढे वाटून करण्याचं हा विषय नाही. आम्हाला काही फटाकडे मिळत नसते का? तुमचे इतकं वाजवू शकतो, आमची परिस्थिती नाजूक आहे, आम्ही कमी वाजवले असते. पण आनंद सात्विकपणानं लोकांना द्यायचा असते ही भूमिका आमची असते. चुकीच्या पद्धतीनं आनंद द्यायची ही भूमिका आमची नाही. पण माझी आपल्या सर्वांच्या वतीने लोकांना धैर्यपणाने एवढी विनंती आहे की आपण एक त्याचा टप्पा जिंकलाय, आता पुढचे टप्पे तेवढ्याच यशस्वीरित्याने लवकरात लवकर ते आपल्या भागामध्ये लिंबू योजनेचं पाणी येईल या दृष्टीनं माझा पाठपुरा राहणार आहे. किंबोना माझं ध्येय आणि स्वप्न आहे. कोणी किती टिकल केली तरी माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या गावांना त्याच्या विशीतनं कृष्णा नदीचं पाणी गेलं पाहिजे. एकही गाव कृष्णा नदीचं पाणी जात नाही असं राहता का म्हणा, ही माझी भूमिका आहे. आणि ती वटवण्यामध्ये आपण यशस्वी व्हायला लागलं. मी असं ह्या निर्णयानं आपल्याला वाट मोकळी झाली आता आणि आपण त्यामध्ये यशस्वीरित्या पुढचं मार्गक्रमण करू शकू असं मला वाटते. माझी पुन्हा पुन्हा एकदा जयंतराव पाटील साहेबांना विनंती आहे की लोकांच्या हिताच्या दृष्टीने तुम्ही घेतलेला निर्णय अत्यंत या सांगली जिल्ह्याच्या या टिंबूच्या कार्यक्षेत्रात नव्हे, बाकीच्या सुद्धा म्हैसाळ असेल, ताकारी असेल, या सगळ्या योजनेसेवा किंवा अन्य जिल्ह्यातली जी गावांच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही घेतलेला निर्णय अत्यंत चांगला आहे. आम्ही त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि जाता जाता मी एवढंच सांगतो की आम्ही शेवटी कोण कुठल्या पक्षाचे कोण कुठल्या कायचं कोणाला त्या इथं राष्ट्रवादीचा आमदार करायचा आहे ज्यास त्यावेळेला बघू. राष्ट्रवादीचा आमदारावर कोणाला काय करायचं आहे, राष्ट्रवादीचा आमदारावर करायचं आमची भूमिका
काय ते तेव्हा राहील राष्ट्रवादीचा आमदार करायचं का न करायचं ती लांबची गोष्ट आहे. पण आज आम्ही महाविकास आघाडी म्हणून चुकीचं पाऊल आजपर्यंत कधी उचलायचा प्रयत्न केलेला नाही. कुणाच्यात अशी धमक असेल की म्हणजे महाविकास आघाडी म्हणायचं आणि शिवसेनेच्या मतदारसंघात येऊन अशा घोषणा करायच्या. आमची ताकद लहान असेल पण ते सुद्धा आम्ही पुढच्या काळामध्ये तेवढ्याच ताकदीनं आम्ही पक्षाला सो विचारणार आहे तुम्हाला करायचं का राष्ट्रवादीचा आमदार करा जावा. माझी आपणा मार्फत एवढीच विनंती आहे की राजकारणाचा भाग सोडून हे 6व्या टप्प्याचं पाणी प्रत्यक्ष लोकांच्या शेतापर्यंत असतो त्याचा पाठपुरावा रात्रंदिवस मी तुमचा लोकप्रती म्हणून करणार आहे. कोणाला काही वाटलं मी काही बोर्ड लावत बसणार नाही. पण मला बोर्ड लावायची गरज नाही. माणसांच्या माझे कामाची पद्धत आणि विचार माणसांच्या हृदयापर्यंत डोक्यापर्यंत जाऊन पोचलेले आहेत. त्यामुळं मला खात्री आहे की या 6व्या टप्प्यामध्ये मी माझी भूमिका काय हे लोकांना निश्चितपणानं माहीत आहे. माझी जनतेला एवढीच विनंती आहे की कुठल्याही भूल थापाला न बळी पडता जो विश्वास आजपर्यंत माझ्यावर ठेवला आहे तो पुढच्या काळात ठेवावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की मी एवढीच खात्री देईन की आपल्या शक्तीनं ताकदीनं माझ्यावर किती जरी संकट आली तर त्यामधनं हे 6व्या टप्प्याचं पाण्याचं काम निश्चितपणाने यशस्वी करेन.